द न्यूज लाइन अचूक वेधक। सर्वसामान्य माणसाला आयुष्यातील आर्थिक अडचणी अगदी डोंगरासारख्या वाटतात। अडचणीला आणि वेळेला पैसे जमवणे म्हणजे तारेवरची कसरत। आम्ही या सर्व अडचणी जाणून आपल्या सेवेकरिता कमीत कमी कागदपत्रे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। ऑथोराइज्ड डीएसए सर्व्हिसेस, राष्ट्रीय बँकांशी संलग्न, होम लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोनसाठी एसकी फायनान्शियल सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या। आपल्याला 1,000 पासून 5 लाखांपर्यंतची वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल। अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता। 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, एसटी स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ, कराड, 41 51 10। आता ग्राहकांच्या आग्रहास्तव वडूज मध्येही लवकरच शुभारंभ। एसकी फायनान्शियल सर्व्हिस, कनेक्टिंग विथ ऑल युअर फायनान्शियल नीड्स। मराठा आरक्षणासाठी कराडमध्ये विद्यार्थी परिषद संपन्न। सर्वोच्च न्यायालयात 2 स्वतंत्र याचिका दाखल करण्याचा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर 9 सप्टेंबर रोजी अंतरिम स्थगिती आदेश बजावला। या निर्णयाने महाराष्ट्र सरकारसह सकल मराठा समाजाला धक्का बसला। न्यायालयाच्या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटतच आहेत। कालच सकल मराठा समाजाची कराड तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने झाली। या आंदोलनात प्रामुख्याने कराड तालुक्याबाहेरील कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली, तर आज मलकापूर येथील सोनाई मंगल कार्यालयात अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची विद्यार्थी परिषद संपन्न झाली। कोरोनाचे सर्व नियम पाळत मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थितीत विद्यार्थी परिषदेचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा कराड तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते। या विद्यार्थी परिषदेस सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत केंजळे यांनी मार्गदर्शन केले। 9 सप्टेंबर 2020 पूर्वी नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या व निर्णयामुळे अडचणीत आलेल्या संबंधित मुलांच्या नोकरीच्या हक्काबाबत व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे 2 याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला। तसेच अंतरिम स्थगितीच्या निर्णयाविरुद्धही सर्वोच्च न्यायालयात तज्ज्ञ व ज्येष्ठ वकिलांची फौज प्रयत्न करीत आहे, तरी कोणीही अविचारी पाऊल उचलू नये। तसेच सामाजिक वातावरण कलुषित करू पाहणाऱ्यांच्या बुद्धिभेदाला बळी पडू नये असे देखील आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थी परिषदेस आरंभ झाला, तर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। 30/9/2020 रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं कराड तालुका विद्यार्थी परिषद घेण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थी परिषदेमध्ये वेगवेगळे जे मराठा समाजाला प्रॉब्लेम्स आहेत ते मांडण्यात आले आणि आत्ता सध्या या मोमेंटला जे बाधित झालेले आहेत स्टे ऑर्डरनी विद्यार्थी असतील किंवा ज्यांची ऑलरेडी अपॉइंटमेंट लेटर फक्त यायचं बाकी आहे आणि बाकीची प्रोसेस झालेली आहे एम्प्लॉयमेंटमध्ये, त्यांच्या संदर्भात याचिका दाखल करण्याचा आज ठराव घेण्यात आला असं ठरलेलं आहे आणि 2 पद्धतीच्या याचिका याच्यामध्ये दाखल केल्या जातील सुप्रीम कोर्टामध्ये। रिट पिटिशन्स त्याच्यासाठी दाखल केलं जाईल आणि त्या रिट पिटिशन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांची प्रोसेस ऑलरेडी कम्प्लीट झालेली आहे 9 सप्टेंबर 2020 आधी, ते सर्व विद्यार्थी या पिटिशनमध्ये भाग घेऊ शकतात। आणि दुसरी याचिका जी 9 सप्टेंबर 2020 आधी ज्या ज्या लोकांचं एम्प्लॉयमेंट कम्प्लीट झालेलं आहे त्याची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे त्या सर्व लोकांचं त्याच्यामध्ये सहभाग नोंदवता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे सहभाग त्याच्यामध्ये घेता येईल। तो सहभाग घेतल्यानंतर 2 याचिका विदिन 2 to 3 weeks सुप्रीम कोर्टात दाखल केल्या जातील आणि या याचिका दाखल केल्यानंतर लवकरात लवकर त्याच्यामध्ये रिलीफ आपल्याला घ्यायचा प्रयत्न राहील सुप्रीम कोर्टाकडून, जेणेकरून 9 सप्टेंबर 2020 आधी जेवढ्या लोकांनी SC/BC आरक्षणाचा फायदा घेतला समाजातल्या लोकांनी त्या सगळ्या लोकांचं पूर्णपणे जे आरक्षण आहे ते टिकून राहावं यासाठी या याचिका दाखल करूया। अंतरिम स्थगिती किती काळ टिकून राहू शकते?
अंतरिम स्थगिती आता जे सुप्रीम कोर्टासमोर आहे त्याच्यासाठी ऑलरेडी चॅलेंज केलं गेलेलं आहे, ॲप्लिकेशन फाईल झालंय आणि ॲप्लिकेशन फाईल झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये बेंच फॉर्म्युलेट होईल 5 जजेसचं आणि ते 5 जजेसच्या बेंचमध्ये आपल्याला ते ॲप्लिकेशन मूव्ह केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्थगिती उठवण्यात येईल असा आशा आहे. राज्य सरकारनं दिलेल्या वकिलांच्या जोडीनं मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं काय आपण अपॉइंटमेंट कोणाची करणार आहात काय? नाही, ऑलरेडी मराठा समाजाच्या वतीनं बरेचसे काउन्सिल्स आपण नेमलेले आहेत, त्याच्यामध्ये कपिल सिब्बल असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, नरसिंहा असतील, असे खूप सारे सिनियर काउन्सिल्स जे आहेत सुप्रीम कोर्टामध्ये तसे काउन्सिल्स ऑलरेडी आपण नेमलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं अजून आपल्याला त्याच्यामध्ये काही काउन्सिल्समध्ये भर घालता येते का किंवा नवीन काउन्सिल त्याच्यामध्ये घेता येते का त्याचा आपण अभ्यास करतो आहे आणि त्याच्यामध्ये नवीन काउन्सिल्स नक्कीच आपण जेव्हा हे आरक्षणाचा मुद्दा स्टे उठवण्याचा येईल कोर्टासमोर त्यावेळेला ते आपण एंगेज करू काउन्सिल्स त्यावेळेला. सर्वोच्च न्यायालयाने जी स्थगिती दिली यामध्ये राज्य सरकार कमी पडलं वगैरे ही जी काही चर्चा आहे त्यात कितपत करतो राज्य सरकारनं किंवा इनफॅक्ट जेवढे काही पार्टीज होत्या त्यांनी आपापले प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न केला त्याच्यामध्ये. आता अल्टिमेटली सगळे मुद्दे कव्हर झाल्यानंतर निकाल काय द्यायचा हे कोर्टावरती अवलंबून असतं. आपल्या पद्धतीने जेवढे काही लॉ पॉईंट्स होते ते आपण कव्हर केलेले आहेत आणि लॉ पॉईंट्स कव्हर केल्यानंतर रिझल्ट आलेला आहे. नक्कीच अनएक्सपेक्टेड आणि शॉकिंग रिझल्ट आहे हा, कारण की कुणालाच हे एक्सपेक्टेड नव्हता. जेव्हा इनफॅक्ट हायकोर्टचा निकाल आपल्या बाजून आहे त्यावेळेला असा निकाल यायला नव्हता पाहिजे होता, पण आता आलेला आहे. तर आता इन्स्टेड ऑफ आपण ह्याच्यावरती विचारमंथन करण्याऐवजी की असा का निकाल आला, हा निकाल कसा बाजूला काढता येईल याच्यावरती विचारमंथन जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्याच्यावरती ऑलरेडी प्रोसेस सुरू केलेली आहे आणि ॲप्लिकेशन कोर्टामध्ये फाईल केलेलं आहे की हा ही जी स्थगिती मिळाली ती लवकरात लवकर 5 जजेसच्या बेंचवर मिळावी. आणखीन एक असं म्हटलं की OBC आरक्षण जे आहे आजपासून त्या आरक्षणाला काय धक्का लागणार नाही अशी अगोदर चर्चा होती आणि आत्ता काय राज्यातले OBC नेते OBC समाजामध्ये एक प्रकारचे असे विचारधारा पसरायला लागले की ह्या सगळ्यामध्ये आपल्या आरक्षणाला काय धक्का लागणार काय नेते नाही. हा SC-BC ॲक्ट जो पारित झालेला आहे त्याच्यामध्ये OBCचा आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही आहे, तो लागणारही नाही आहे. कारण की SC-BC हा एक वेगळी कॅटेगरी तयार केलेली आहे, हा वेगळा वर्ग आहे, तो OBCच्या अंडर येत नाही. हा पूर्णपणे एक वेगळा वर्ग तयार केलेला आहे राज्य सरकारच्या नवीन कायद्याने. SC-BC कायदा आला आणि तो हा एक नवीन एक कॅटेगरी तयार झाली त्याच्यामध्ये. OBC ही सेपरेट कॅटेगरी, तो SC-BC आणि OBC यांचा काही एक संबंध नाही. 27% आरक्षण जे OBCचं आहे ते आहे तसं अबाधित आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं आरक्षण मराठ्यांना दिलेलं गेलेलं नाही आहे. मराठ्यांचं 12 आणि 13% आरक्षण हे सेपरेट आहे हे 27%. द न्यूज लाईन अचूक वेधक.